पृथ्वीला गेल्या काही वर्षांपासून ताप येतोय हा ताप कमी करण्यासाठी आपल्याला आपल्या जीवनशैलीत काही बदल करावे लागणार आहेत हे बदल काय करायचे आहेत आणि पृथ्वीला ताप येतोय म्हणजे नेमकं काय होत आहे हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे पण त्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहावा लागेल हाय हॅलो मी सुवर्णा धानोळकर आजच्या सुवर्णामध्येमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आजचा आपला विषय आहे पृथ्वी आणि आपण हा विषय घेण्यामागचं कारण आहे गेल्या दोन अडीच महिन्यापासून आपण सतत बातम्या बघतोय उष्णतेची लाट आली आहे राज्यातल्या या भागात उष्णतेची लाट आहे त्या भागात उष्णतेची लाट आहे आणि वर्षभर अधूनमधून पाऊस तर पडतोच आहे ह्या सगळ्यामुळे आपल्या आरोग्यावर सुद्धा परिणाम होतात पण याला कारणीभूत खरं तर आपणच आहोत कसे तेही सांगणार त्या आहे त्यासाठी आपल्यासोबत आहेत पर्यावरणतज्ञ पवई आय आय टीमधले प्रसाद लिमय सर सगळ्यात आधी मला जाणून घ्यायचं होतं की उष्णतेची लाट येते असं गेल्या काही वर्षांपासून आपण म्हणतो आहे तर ही उष्णतेची लाट म्हणजे नेमकं काय ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे पृथ्वीची निर्मिती ही खूप लाखो वर्षापूर्वी झालेली आहे सुरुवातीला पृथ्वीवर वातावरणाची निर्मिती नव्हती आणि त्यावेळेला तापमान हे नियंत्रणात नव्हतं तर पृथ्वीला पृथ्वीवर दिवसाचं तापमान खूप जास्त आणि रात्रीचं खूप कमी असायचं पण जेव्हा वातावरण निर्मिती झाली आणि वातावरण निर्मिती झाल्यानंतर था पृथ्वी ही जैवसृष्टीसाठी सजीवसृष्टीला राहण्यासाठी योग्य अशी झाली त्याच्यानंतर पृथ्वीवर जीवसृष्टीची निर्मिती होऊ लागली आणि पृथ्वीचं वातावरण आणि तापमान हे नियंत्रणात येऊ लागलं हळूहळू आता जी ग्लोबल वॉर्मिंग ही समस्या आहे ती अशी आहे की जेव्हा पृथ्वीवर वा मानवजात निर्माण झाली आणि त्यानंतर पृथ्वीचं तापमान हे नियंत्रणात राहू लागलं पण जेव्हा औद्योगिक क्रांतीला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली त्यावेळेला ह्या पृथ्वीच्या वातावरणात पृथ्वीच्या तापमानात ही वाढ होऊ लागली आता आपल्याला सध्या आपल्या मानवजातीला किंवा या निसर्गाला भेडसावणारी समस्या म्हणजे की वातावरणामध्ये एक जे इतक्या झपाट्याने बदल होत आहेत ते म्हणजे की कुठे एकदम ऊन आहे आणि कुठे पाऊस पडतो आहे कुठे वादळं येत आहेत कुठे लँडस्लायडिंगमध्ये भूसंखलन होतं आहे आणि हे परिणाम इतके वाईट आहेत तर ते कशामुळे होत आहेत बेसिकली की जेव्हा आपण ह्याला आपण असं एक प्रातिनिधिक स्वरूपाचं उदाहरण दिलं की आपण आपल्या शरीरामध्ये जेव्हा बदल होतात आणि आपल्याला जेव्हा ताप येतो तेव्हा आपलं जे तापमान आहे जे नॉर्मल तापमान आपण म्हणतो त्याच्या एक दोन वर गेल्यानंतर आपण म्हणतो की आपल्याला ताप आला तर जेव्हा आपल्या शरीराला ताप येतो जेव्हा आपलं तापमान हे शंभर एकशे एक एकशे एक दोन वगैरे फेरनाईट होतं म्हणजे अक्ष फक्त एक ते दोन डिग्री सेल्सिअसचा त्याच्यात फरक पडलेला असतो तर ते तेव्हा काय होतं की आपल्याला आतून थंडी वाजायला लागते खोकला येतो सर्दी होते त्याच्यानंतर अशा विविध गोष्टी होतात तर त्या तापमान हा त्याचा ताप ता प्रमुख घटक असतो त्याच्यामुळे जे डॉक्टर किंवा वैद्यकीय तज्ज्ञ त्याला ट्रीट करतात ते म्हणतात की आपण आधी तुझ्या शरीराचं तापमान नियंत्रणात आणलं पाहिजे आणि त्यांनी ह्या काही बाकीच्या गोष्टी ठीक होतील तर पृथ्वीच्या पृष्ठभागाची पण आत्ता हीच अवस्था झालेली आहे की असंख्य प्रकारच्या गोष्टीमुळे पृथ्वीचं तापमान हे नियंत्रणात नाही आहे त्याची वाढ ही प्रचंड होत चाललेली आहे आपण सरासरी पॉईंट एक पूर्णांक एक डिग्री सेल्सिअसनी जरी याचा विचार केला तरी दहा वर्षामध्ये एक डिग्री हे तापमान वाढतं आहे गाड्या ए सी घरं याच्याशिवाय आपल्याला साधं झोप लागणं कठीण झालेलं आहे तर ह्या गोष्टी कशामुळे घडल्या हे आपण आता समजून घेण्याचा प्रयत्न करू आणि आपण आपली जीवनशैली जी बदलली आपण सहज गोष्टी मिळणाऱ्या की आपण अप काय म्हणतात अनियंत्रितपणे गाड्यांचा वापर करू लागलो तुम्ही आत्ता बघत असाल शहरानं भेडसावणारी समस्या जी आहे ती म्हणजे वाहतूक नियंत्रण जर रस्ता आणि वाहनं याचं गणित आहे जे पूर्णपणे बिघडलेलं आहे आणि इतकी वाहनं आहेत रस्त्यावर आणि त्याप्रकारे तो कार्बन डायऑक्साईड आणि त्याचं जे प्रदूषण हवेमध्ये जातं आहे तर त्याच्यामुळे ह्या हा, हा एक घटक आहे त्याच्यानंतर औद्योगिक औद्योगिक निर्मिती म्हणजे ज्या म्हणतात आपण त्याने औद्योगिक क्षेत्रात जी क्रांती केली तर त्याच्यामुळे जे वातावरणात जाणारे जे गॅसेस आहेत कार्बन डायऑक्साईड कार्बन मोनॉक्साईड सल्फर किंवा नायट्रोजन ऑक्साईड या प्रकारचे तर त्याच्यामुळे एक अनियंत्रित झालेलं आहे त्याच्यानंतर पशुपालन आणि जो म्हणतात की आपण भारतीय तरी फारच बरे या मनाने पण अमेरिकेसार सारख्या ठिकाणी जे डायट घेतलं जातं जो आहार केला जातो त्याच्यात तिन्ही वेळी मांसार घेतला जातो तर हा ही गोष्ट बिलकुल लोकांच्या लक्षात येत नाही आहे पण त्याच्यामुळे मिथेन उत्सर्गाचा परिणाम इतका आहे की त्याचा वाटा हा जवळपास पस्तीस ते तीस टक्के घरी धरला जातो पूर्वी रस्त्यावरची वाहतूक ही ह्या पूर्ण प्रदूषणाला किंवा ह्या ग्लोबल वॉर्मिंगला एक जास्तीत जास्त आठ ते दहा टक्के कॉन्ट्रीब्यूट करत होती ती आता वीस ते बावीस टक्केपर्यंत गेलेली आहे त्याच्यानंतर आपण अनेक प्रकारचे वृक्षतोड केली आणि आपण घरं बांधली तर एक उदाहरण देतो मी तुम्हाला आमच्या खालापूरसारख्या ठिकाणी एक तीन किलोमीटरचा रस्ता बांधायचा असेल तर जवळपास शंभर सव्वाशे झाडं तोडली जातात आणि ही झाडं तोडली की त्याची आपण पुनर्निर्मिती करत नाही दुसरी गोष्ट म्हणजे आपण जे इमारती बांधतो आणि आपण जी राहण्याची व्यवस्था करतो तिथे पण अनेक प्रमाणात आपण वृक्षतोड करतो तर झाडं काय असतात झाडं ही कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात आणि ऑक्सिजन देतात त्याच्यामुळे मानवजातीच्या किंवा एकंदरीत सजीवसृष्टीच्या जीवनमानासाठी पर्यावरणामध्ये झाडं असणं फार महत्त्वाचं आहे तर हे इक्वेशन कसं आहे की प्रत्येक माणसाला प्रत्येक व्यक्तीला जगण्यासाठी किंवा नॉर्मल राहण्यासाठी सात झाडं आवश्यक आहेत असं म्हटलं जातं मी पुन्हा सांगतो सात झाडं किंवा एकशे शंभर ते सव्वाशे स्क्वेअर फूटचं जंगल उद्यानं नाहीत गार्डन नाही मी जंगल म्हणतोय प्रॉपर जंगल हे असलं पाहिजे जसं जवार मोखडा ह्या भागामध्ये आहे तर तसं जंगल हे असलं पाहिजे शंभर स्क्वेअर फूट सव्वाशे स्क्वेअर फूट प्रति व्यक्ती किंवा सात झाडं असली पाहिजेत तर ही पृथ्वी आपल्याला जगण्याच्या योग्य राहणार आहे सर आणखी एक महत्वाचं म्हणजे पृथ्वीचं तापमान वाढतंय तर हे जे तापमान वाढतं त्यामुळे नेमके काय परिणाम होतात पृथ्वीवर सुद्धा आणि मानवी जीवनावर सुद्धा जेव्हा पृथ्वीचं तापमान हे अनियंत्रित होऊ लागलं आणि मी जसं म्हटलं की आपण आपली जीवनशैली बदलली मानवाने आप आपली जीवनशैली सुधारण्याच्या दृष्टीने सहज मिळणाऱ्या गोष्टी अवलंबल्या राहण्यासाठी घरं बांधली सिमेंट कॉन्क्रीटची उद्योगाची निर्मिती केली त्याच्यानंतर मोठे मोठे रस्ते बांधले त्याच्यासाठी प्रचंड अशा प्रमाणात वृक्षतोड केली आणि आपण अशा ठिकाणी राहायला गेलो की जिथे बेसिकली आपल्याला हवं असलेलं वातावरण किंवा तिथे तशी परिस्थिती नाही आहे तर याचे परिणाम असे आहेत की आपण बघतोय की जगाच्या एका कोपऱ्यामध्ये प्रचंड पाऊस पडतो आहे आणि दुसऱ्या कोपऱ्यामध्ये ऊन आहे उष्णतेच्या बसत बसतायत एका किनाऱ्यावर वादळं येत आहेत तर दुसऱ्या किनाऱ्यावर अतिशय प्रचंड प्रमाणात उष्णता आहे तर जसं मी हे तुम्हाला यापूर्वी को रिलेक्ट केलं बॉडीच्या टेम्परेचरबरोबर आपल्या मानवी शरीराच्या टेम्परेचरबरोबर तशीच काही प्रमाणात अवस्था ही आता आपल्या वसुंधरेची झालेली आहे पृथ्वीची झालेली आहे आणि ह्या गोष्टी इतक्या अनियंत्रित झालेल्या आहेत की आता आपण बघत असाल आजकाल आपण विविध चॅनलवर वाहिन्यांवर वृत्तप्रतात वाचत असाल की आत्ता येणारा जो मान्सून आहे यावर्षीचा दोन हजार बावीसचा हा असं शास्त्रज्ञानी हवामानतज्ञांनी प्रेडिक्ट केलेला आहे अनुमान वर्तवलेलं आहे की हा आत्ता ह्याचं आगमन होत आलं आहे म्हणजे हा पावसाळा आधी येतो आहे त्याच्यानंतर हा उन्हाळा यावर्षीचा जो आपण बघितला किंवा यावर्षीचं जे तापमान बघितलं मी विविध प्रकारच्या वाहिन्यांमध्ये विविध वृत्तपत्रात वाचलं की गेल्या एकशे बावीस वर्षांमध्ये जे तापमान होतं त्याचा उच्चांक यावेळेला या गाठलेला आहे म्हणजे असं ऐक आलं की चंद्रपूर नागपूर आणि त्यासारख्या भागामध्ये एकोणपन्नास डिग्रीपर्यंत तापमान गेलेलं आहे आणि मी सध्या राहतो ठाण्याला पण माझं मूळ गाव आहे खालापूर त्याच्या बाजूला एक कर्जत नावाचं गाव आहे जे बेसिकली एक पर्यटन स्थळ श त्यानंतर हवेचं ठिकाण असलेलं कोपोली लोणाळा भाग तर तिथेही म्हणजे कर्जतचं तापमान मी तर पेपरमध्ये हेडलाईन वाचली की ही सेहेचाळीस अंशापर्यंत गेलेलं आहे तर म्हणजे ह्या प्रकारचे परिणाम होत आहेत आपण बघितलं की आपली जी पश्चिम किनारपट्टी आहे ज्या भागात आपण राहतो मुंबईच्या किंवा कोकणातल्या तिथे आपण कधी अशा प्रकारची वादळं बघितलेली नव्हती जी वा वादळं पूर्व किनारपट्टीवर येत असत कारण तिथे नैसर्गिक वादळं निर्माण होण्याची परिस्थिती आहे तर निसर्ग आणि त या प्रकारची जी वादळं झाली गेल्या वर्षभरामध्ये ही म्हणजे ही सगळ्यांना चक्रावून सोडणारी होती त्याप्रमाणे झालेलं नुकसान आपण बघितलेलं आहे आपल्याकडे ही आपण जी म्हणतो की वेस्टर्न शैली आपण अनुभवली अवलंबली जसं की खाण्यापिण्याच्या सवयींबद्दल पण आपण असंच केलं तर ह्या गोष्टींमुळे ही सगळी गोष्ट आपण काही स मूलभूत सवयी आपण आपल्या बदलल्या आणि आपल्या आपण जीवनाला शिस्त लावून घेतली तर आपण या बदलू शकतो एक छोटंसं उदाहरण तुम्हाला देतो आपण ह्याच निसर्गात राहतो इथे माझ्या बाजूला पक्षी आहेत तुम्ही ऐकत असाल हे पक्षी जे आहेत ते निसर्गाचे नियम पाळतात प्राणी निसर्गाचे नियम पाळतात तुम्ही एकाही पक्षाला हे संध्याकाळ झाल्यानंतर कधी उडताना किंवा फिरताना किंवा अन्न ग्रहण करताना बघितलं नसेल तसंच प्राण्यांच्या बाबतीत आहे तर आपण म्हणतो की माणूस ह्यांनी सगळी प्रगती केली तर माणसाचा मेंदू इतका छान आहे की तो आपल्या सोयीकरता सगळ्या गोष्टी करत असतो आणि आपण जेव्हा सगळ्यांची झोपण्याची वेळ होतो तेव्हा आपण घराच्या बाहेर पडतो आपण जेवतो फिरतो म्हणजे म्हणण्याचा उद्देश असा आहे की निसर्गाचे नियम आपण जरी एक जुजुवी नियम साधे नियम जरी आपण पाळले असते तर ही प परिस्थिती एवढी वाईट किंवा या थराला गेली नसती तर आपण याचा नीट विचार केला पाहिजे आणि आपण एक आपलं साधी राणी आणि उच्च विचारसरणी ह्याप्रमाणे आपण प्रत्येक गोष्टीचा वापर केला पाहिजे आज आपण जसं टेक्नॉलॉजीमध्ये रिव्होलूशन बघत आहात आपण जसं समाज माध्यमांमध्ये झालेलं आहे मोबाईल फोनमध्ये झालेलं आहे संगणकांमुळे झालेलं आहे तर ह्या गोष्टींमुळे आपण त्याच्यानंतर आपण ज्या प्रकारचे मशीन्स वापरतो ज्या प्रकारची टेक्नॉलॉजी वापरतो त्याप्रकारे आपण आपल्या शरीराला जेवढं काही काय म्हणतात सुसह्य होईल तेवढं आपण बघितलेलं आहे आणि आपण ह्या गोष्टीचा काहीच विचार केलेला नाही कारण या सगळ्या गोष्टी या गोष्टीनं वातावरणातल्या बदलाला कारणीभूत ठरत आहेत सर ह्या तापमान वाढीपासून स्वतःचा बचाव करायचा असेल पृथ्वीचाही बचाव करायचा असेल तर काही सोपे सोपे बदल करता येतील का आपल्याला आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये काही बदल करणं शक्य आहे आत्ता जी काही चर्चा चालू आहे कॉप ट्वेंटी वन नंतर ज्याच्यावर फ्रान्समध्ये हा जो करार झाला ज्याच्यावर एकशे चौऱ्याण्णव देशांनी सही केली आपल्या भारतातर्फे आपले, भारता आपले माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याच्यावर स्वाक्षरी केलेले आहे तर तो जो करार काय आहे तर कॉप ट्वेंटी वननुसार आपल्याला या ही जी काही बंधनं घालून आहेत ती पाळायची आहेत तर त्याच्यामध्ये अपारंपरिक स्त्रोत म्हणजे जसं की सौर ऊर्जा पवन ऊर्जा गॅस बायो डिझेल त्याच्यानंतर हायड्रोजन हे एक नवीन ऊर्जा स्त्रोत किंवा ह्या प्रकारच्या ऊर्जा ज्या आता आपण कोळश्यापासून आपण वायूपासून आपण तेलापासून निर्म निर्माण करत आहोत त्या आपण बाजूला करून आपण आपल्या नैसर्गिक स्रोताचा वापर केला पाहिजे आता मी इथे तुम्हाला एक फार काय म्हणतात गमतीशीर सगळ्यांच्या लक्षात असणारंच वाक्य सांगतो आहे पण नीट बघा ते कसं आहे की देवाने भारताला तेल दिलेलं नाही आहे खनिज तेल आज अनेक देशांमध्ये ही गोष्ट नाही आहे जी भारताकडे आहे तर त्याच्यामुळे आपण काय करू शकतो की सौर ऊर्जा वा वापरू शकतो आपण पवन ऊर्जा वापरू शकतो आणि त्याच्यानंतर आता जगामध्ये जी सगळ्यात महत्त्वाची चर्चेली जाणाऱ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये एक आहे इलेक्ट्रिकल व्हेकल आणि दुसरं हायड्रोजन हे तुमच्या तेल किंवा वायू यांना पर्याय ठरू शकतं का तर ह्याच्यावर संशोधन चालू आहे आणि त्या दृष्टीने शास्त्रज्ञही काम करत आहेत जगातल्या सगळ्या टेक्नॉलॉजी काम आहेत आणि हे कालांतराने होत राहील आणि आपण सध्या ह्या गोष्टींचा वापर थोडा नियंत्रणात ठेवला आणि ह्याद्वारे जरी आपण निर्मिती केली तरी पण या, या गोष्टी येऊ शकतात नियंत्रणामध्ये आजकाल आपण वाचनात आपल्या येत असेल की आपण आपल्या घराच्या छतावर आपण सौर ऊर्जा निर्मिती करू शकतो आणि आपण नेट मीटरिंग म्हणजे जी तुमच्या वीज वितरण कंपनीने व्यवस्था केलेली आहे त्यानुसार आपण स्वतः निर्मिती केली तर आपल्याला त्याला कारखान्यांनी निर्मिती केली तर त्याला कार्बन क्रेडिट मिळतात त्यांना त्याप्रमाणे काही सबसिडीज मिळतात तर आपण ह्या गोष्टी अवलंबल्या पाहिजेत कोळश्यापासून होणारी वीज निर्मिती आपण बघत आहात की आज मायनिंग होत नाही त्याच्यामुळे केवढं मोठं वीज संकट लोडशेडिंग आपल्याला अनेक भागांमध्ये जाणवत असेल की अनेक भागांमध्ये वीज पुरवठा खंडित केला जातो आहे तर आपण हाच हीच गोष्ट सौर ऊर्जेच्या बाबतीत केली किंवा पवन ऊर्जेच्या बाबतीत केली किंवा उद्या येणाऱ्या हायड्रोजन किंवा इलेक्ट्रिकल व्हेकलच्या बाबतीत केली तर आपण या गोष्टी नियंत्रणात आणू शकतो पण प्रथम तर व्यक्ती म्हणून आपण काय करू शकतो तर प्रथमचा व्यक्ती म्हणून आपल्या सवयी आपण बदलू शकतो आपण ट्रॅफिकच्या समस्येमध्ये काय म्हणतात बाहेर येण्यासाठी आपण परिवहन व्यवस्था वापरू शकतो आपण रेल्वे वापरू शकतो मेट्रो वापरू शकतो आणि स्वतःला खाण्यापिण्याच्या सवयीमध्ये नियंत्रण जाणू शकतो तर ह्या ह्याचा यहा, फार मोठा वाटा ह्याच्यामध्ये आहे तर आपण स्वतः जर वीज निर्मितीमध्ये स्वयंपूर्ण झालो एका घरांनी जरी वीजनिर्मिती सौर ऊर्जेवर केली तरीसुद्धा असंख्य प्रकारचं जाळणार जाळणारा कोळसा किंवा तेल याच्यापासून आपण काय म्हणतात मोकळे होऊ शकतो आणि ह्या वसुंधरेनी आपल्याला इथे जगण्यासाठी अशा अनेक गोष्टी निर्माण केलेल्या आहेत आपण त्याच गोष्टींचा राहास करत आहोत त्याच प्रणावरणाचा राहास करत आहोत तीच वृक्षतोड उकडत आहोत आता नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे साधी एक वृक्षतोड करताना तुम्हाला पाच झाडं लावायची आहेत पण ती झाडं लावलेली आहेत पण ती झाडं आपण जगवली पाहिजेत तर आम्ही आमच्या शाळेमध्ये इथे योजना केली की तुम्ही झाड घ्या दत्तक घ्या त्या मुलाच्या नावाने ते झाड ओळखलं जाईल त्या मुलांनी त्या जसं आपण आई आपल्या मुलाला सांभाळते तसं त्या झाडाची जबाबदारी त्या मुलावर दिली पाहिजे त्याच्यानंतर आपण आपला परिचय नीट ठेवला पाहिजे सांडपाण्याचं व्यवस्था पण नीट केलं पाहिजे अशा जरी प्राथमिक गोष्टी आपण केल्या तरी पण याच्यावर आपण नियंत्रण आणू शकतो आणि सगळ्यात प महत्त्वाची आणि मुख्य गोष्ट म्हणजे माणसांच्या सवयी आणि माणसांनी स्वतः शिस्तबद्ध वागलं इतर पक्षांप्रमाणे किंवा प्राण्यांप्रमाणे तरी पण ह्या समस्येतनं आपण बाहेर पडू तर हे सोपे सोपे उपाय केल्यानंतर आपण पृथ्वीचा ताप कमी करू शकतो आपला ताप कमी करायसाठी आपण डोक्यावर दो, थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवतो हो डॉक्टरांकडून औषध घेऊन येतो आणि अगदी दिवसभरात आपण ठणठणीत बरे होतो पण पृथ्वीचा हा ताप कमी करायचा असेल तर आपल्याला इथून पुढे वर्षानुवर्ष अनेक बदल आपल्या आयुष्यात करावे लागतील त्यानंतर पृथ्वीवर आपल्याला औद्योगिक क्रांती होण्यापूर्वी जे वातावरण होतं त्यावेळेला जी सृष्टी होती तसे परिणाम आपल्याला दिसतील पण पर ते परिणाम दिसायसाठी आपल्याला अनेक दशकं मेहनत घ्यावी लागणार आहे आणि हे सोपे सोपे उपाय करावे लागणार आहेत अगदी एक अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला होता त्यानुसार आपण सतत एसीचा वापर करतो आपल्याला गरम वाटतं म्हणून आपण एसीचा वापर करतो पण या एसीचा वापर वाढत असल्यामुळे पृथ्वीचं तापमान सुद्धा वाढते अमेरिका जपान आणि युरोपीय देशांमध्ये एकत्रितरित्या जेवढी वीज वापरली जाते ना तेवढी वीज दोन हजार पन्नास पर्यंत फक्त साठी वापरली जाणार आहे विचार करा आपण एसीचा अतिरिक्त वापर केल्यामुळे पृथ्वीचं किती नुकसान करतोय तेव्हा आता यापुढे आपण स्वतःसोबतच आपल्या पृथ्वीची काळजी घेऊयात आणि या तापमान वाढीपासून आपला बचाव करूयात सोबतच पृथ्वीचा ताप सुद्धा कमी करण्याचा प्रयत्न करूयात आजचा सुवर्ण मध्येचा विषय तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा आणि हो तुमच्या कमेंट तुम्ही इथे कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता सोबतच खाली माझे सोशल मीडिया हँडल्स आहेत त्यावर सुद्धा तुमच्या कमेंट कळवू शकता आणि पुढचा कुठला विषय तुम्हाला जाणून घ्यायला आवडेल कुठल्या विषयावर तज्ज्ञांची मतं जाणून घ्यायला आवडतील तेही मला नक्की कळवा आई भवानीचा गजर म्हणजे